ईशान्य मुंबईसाठी उद्धव गटाचा उमेदवार ठरला. ईशान्य मुंबईसाठी संजय पाटलांचा विचार, खासदार विनायक राऊत यांचं वक्तव्य. उद्धव गटाचा आणखी एक कोविड घोटाळा, पीएपी पुनर्वसन घोटाळ्यासंदर्भात सौम्य यांची माहिती पालिका सहआयुक्तांना पाठवले पत्र. मंत्री छगन भुजबळांच्या बंदोबस्तात वाढ, पुण्यातील सर्किट बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त. भुजबळांना भेटण्यासाठी ओबीसी नेते सर्किट बंगल्यात. आरक्षणाला नख लावू नका, नाही तर गाडीच फोडू, स्वराज्य संघटनेचा भुजबळांना इशारा. पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत, पुढील दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, जायकवाडीत पाणी सोडल्याने पूर. सिंधुदुर्गात नौसेना दिनाच्या कार्यक्रमाची तयारी जोरात, मालवणमध्ये 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान होणार कार्यक्रम, समुद्र किनाऱ्यावर पर्यटन आणि मासेमारीला बंदी.